उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं राजकारण हे रोखठोक असतं. जे हवं आहे ते जाहीरपणे सांगतात आणि तसं अजित पवार मिळवून सुद्धा दाखवतात. तर आगामी लोकसभा निवडणुकीसाठीचं महायुतीतील जागा वाटप ठरायच्या अगोदरच अजित पवारांनी त्यांचं मत सुद्धा स्पष्ट केलंय. बारामती, शिरूर, रायगड आणि सातारा हे 4 लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच असतील असं त्यांनी जाहीर करून दाखवले. याशिवाय भाजप आणि शिवसेनेकडून आणखी मतदारसंघ मिळवणार असल्याचा निर्धार सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय. आता या 4 पैकी रायगडमध्ये अजितदादांचा उमेदवार हा ठरलेला आहे. ते म्हणजे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान खासदार सुनील तटकरे हे इथूनच उमेदवार असतील हे स्पष्ट आहे. तर इतर 3 ठिकाणचे खासदार हे मात्र शरद पवार यांच्यासोबत आहेत. त्यामुळे या 3 ठिकाणी अजितदादांना आता नव्याने उमेदवार शोधावा लागणार आहे. त्यात त्यांनी शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांना तगडा पर्याय देऊन तो निवडूनही आणणार असल्याचा आता दावा सुद्धा केलाय. तर अजित पवार यांच्या या दाव्यानंतर मात्र शिरूर मधून त्यांचा उमेदवार नक्की कोण असणार याची सुद्धा उत्सुकता आता सगळ्यांनाच लागलीये. तर यासाठीची संभाव्य नावं कोणकोणती आहेत तेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात. तर पहिलं नाव आहे शिवाजीराव आढळराव पाटलांचं. आढळराव पाटील हे 3 वेळा शिवसेनेकडून खासदार होते. शिरूर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असताना सुद्धा आढळराव इथं टिकून होते. तर 2021 झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिरूर मधून त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांची साथ धरली आणि त्याला कारणही तसंच होतं. शिवसेनेकडील मतदारसंघ हे एकनाथ शिंदे यांच्याकडे येतील अशी त्यांना अपेक्षा होती. त्यामुळे साहजिकच आपण शिवसेना भाजप युतीचे उमेदवार असणार असा सुद्धा त्यांना दृढ विश्वास होता. मात्र महायुतीत अजित पवारांची एंट्री झाल्यानंतर आढळराव यांची समीकरणं थोडीशी डळमळीत झाली होती. आता हा मतदारसंघ जर का राष्ट्रवादीकडे गेला तर आढळराव हे शिवसेना सोडून तिकडे जातील का अशी सुद्धा शंका आता व्यक्त केली जाते आणि तशा बातम्या सुद्धा प्रसिद्ध होऊ लागल्यात. मात्र त्याला होकार किंवा नकार हा आढळराव गटाकडून अद्याप सुद्धा आलेला नाहीये. त्यामुळे अजितदादांसाठी आढळराव पाटलांचा पर्याय हा उत्तम पर्याय असू शकतो. तर दुसरं नाव आहे ते म्हणजे खुद्द पार्थ पवार यांचं. अजितदादांचे पुत्र असलेल्या पार्थ यांना राजकारणात आता स्थिर व्हायचे. मावळमध्ये गेल्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आता ते नवीन मतदारसंघ शोधतायत. तर शिरूर हा त्यांच्यासाठी योग्य मतदारसंघ राहील असं सुद्धा राष्ट्रवादींच्या नेत्यांना वाटतं. त्यामुळे ऐनवेळी त्यांचं सुद्धा नाव आघाडीवर येऊ शकतं. या मतदारसंघातील एकूण 6 पैकी राष्ट्रवादीचे 5 तर भाजपचा 1 आमदार आहे आणि राष्ट्रवादीचे 4 आमदार हे अजित पवार यांच्या सोबत आहेत. तर राष्ट्रवादीचे 5वे आमदार म्हणजेच अशोक पवार हे मात्र शरद पवार यांच्या सोबत आहेत. मात्र आता पार्थ यांच्या उमेदवारीला इथून थेट विरोध करतील असं चित्र काही या मतदारसंघात नाहीये. पार्थ यांच्यासाठी मावळपेक्षा अधिक सुरक्षित मतदारसंघ हा शिरूरचा मतदारसंघ असू शकतो. तर या उमेदवारांच्या यादीतील 3रं नाव आहे ते म्हणजे पूर्वा वळसे पाटील यांचं. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या म्हणून पूर्वा या ओळखल्या जातात. त्या आंबेगाव विधानसभा किंवा शिरूर लोकसभेच्या उमेदवार राहणार असल्याची चर्चाही अधूनमधून होत असते. यंदा 3 पक्ष एकत्र असल्याने वळसे पाटील हे आपल्या लेकीसाठी मात्र खासदारकीची संधी साधू शकतात. त्या आंबेगावातील अनेक कार्यक्रमांना सुद्धा उपस्थित राहतात तेव्हा याचा अर्थ त्या राजकारणात येतील असा घेतला जातो. मात्र त्यांनी गंभीरपणे अद्यापही तयारीला सुरुवात केलेली नाहीये. पण राष्ट्रवादी सोबत आता भाजप आणि शिवसेना यांची ताकद आहे आणि आधी खुद्द दिलीप वळसे पाटील यांनी लोकसभेसाठी तयारी करावी असा शरद पवारांचा आग्रह होता. मात्र विजयाची खात्री नसल्याने वळसे पाटलांनी तो कधीच मान्य केला नाही. त्यामुळे आता समीकरण बदलल्यानंतर वळसे पाटील हे सुद्धा धोका आता पत्करू शकतात. याशिवाय या उमेदवारांच्या यादीतील 4थं नाव आहे ते म्हणजे विलास लांडे यांचं. भोसरीचे माजी आमदार असलेले विलास लांडे यांची खासदार होण्याची 2009 इच्छा आहे. मात्र ती अद्यापही फलद्रूप होत नाहीये. त्यांना 2009 निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता आणि त्यानंतर त्यांना आता हे उष्ट काढायचे. अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांचा पराभव करण्याचा दावा केलाय. त्यानंतर लगेचच विलास लांडे यांनी स्वतःहून आपण या निवडणुकीसाठी तयार असल्याचं स्पष्ट केलं. मात्र आता अजितदादांची राष्ट्रवादी हा नव्या चेहऱ्यांचा अधिक विचार करणार असल्याची शक्यता दिसून येते. आता याबद्दलचं तुमचं असणारं मत आम्हाला कॉमेंट करून सांगायला विसरू नका आणि यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो नक्की करा आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.